अलमट्टी धरणातील विसर्ग आपण नरेंद्र मोदींना सांगितल्यामुळे वाढवला, त्यामुळे सत्तेत नसतानाही सत्तेतील लोकांना आपण हलवू शकतो असा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सांगलीच्या रामानंद नगर येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना पवारांनी हा टोला लगावला. अलमट्टी धरणातून जेवढं पाणी सोडलं पाहिजे होतं ते सोडलं गेलं नाही, त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती भीषण बनली असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. अलमट्टी धरणातून पाणी सोडलं गेलं नाही तर सांगलीपर्यंत फुगवटा होतो हा इतिहास आहे, त्यामुळे आपण राज्य सरकारकडून कर्नाटकाच्या सरकारला विसर्ग करण्याबाबत विनंती करण्याची सूचना फडणवीस यांना केली होती. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विसर्ग वाढवण्याचं जाहीर केलं, मात्र प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही. अलमट्टी धरणातून आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी पुन्हा संपर्क साधला, विसर्ग वाढवण्याची विनंती केल्यानंतर 5,30,000 क्युसेक पाण्याचा अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं. यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचं सांगलीच्या रामानंद नगर येथील पूरग्रस्तांच्या समोर पोलखोल केला आहे.